मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 66 495। राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवार दिनांक 18 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास कोंडी तालुका उत्तर सोलापूर येथे एका जीप मधून वाहतूक होणारी 1440 लिटर हातभट्टी दारू जप्त केली। सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक ब विभागाच्या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी मंगळवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावच्या हद्दीत सोलापूर पुणे हायवेवर सापळा रचून पाळत ठेवली असता त्यांना महिंद्रा क्रुझर जीप क्रमांक MS13AU0176 या वाहनाला अडवले असता जीप चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात 16 रबरी ट्यूब मध्ये अंदाजे 90 लिटर प्रमाणे 1400 लिटर हातभट्टी दारू आढळून आला। फरार इस्मा विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्यात वाहनाच्या किमतीसह 5,73,600 रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने हस्तगत केलाय। ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उप अधीक्षक तथा निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व वाहन चालक रसिद शेख यांच्या पथकाने पार पाडली। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावर छापे टाकण्यासोबतच हातभट्टी दारूच्या वाहतूक व विक्रीवर कडक लक्ष ठेवून कारवाई करण्यात येत आहे। जुलै महिन्यात आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 97 गुन्हे दाखल केले असून 8,400 लिटर हातभट्टी दारू, 58,100 लिटर गुळ मिश्रित रसायन, 110 लिटर देशी दारू, 310 लिटर ताडी, इतर साहित्य व 12 वाहने असा एकूण 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। आवाहन, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री, साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800233999 व व्हॉट्सअप क्रमांक 84220011133 वर संपर्क साधावा। माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक यांनी केले आहे। शुल्क विभागाच्या ब विभागाच्या पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार दिनांक 18 जुलै रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास सोलापूर पुणे हायवेवरील कोंडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांनी त्यांच्या पथकासह एका क्रुझर जीपमधून 16 हातभट्टी ट्यूब, ज्यामध्ये 1440 लिटर हातभट्टी दारू ठेवली होती आणि ती अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जाणार होती। सदरची जीप वाढून तपासणी केली असता त्या ठिकाणी 1440 लिटर हातभट्टी दारू मिळून आली, परंतु अंधाराचा फायदा घेऊन वाहन चालक जागेवरून पसार झाला, त्याचा शोध सुरू आहे आणि संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। सदरच्या गुन्ह्यात 1,75,76,600 रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने जप्त केलेला आहे। ही कारवाई निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकर व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली।